गोंडा ग्राम पंचायती चे माजी सदस्य यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते अक्षय जाधव याला हे मॅन ऑफ द मॅच बक्षीस वितरित करायचे आहे। अभिनंदन अक्षय जाधव आणि सर्व संघ सहकारी आणि पेन डोंगरी टीम। दरम्यान आता सामना होतोय तो आई इलेवन डेरेवली स्ट्राइकला आहे सुमित, नॉन स्ट्राइकला स्वप्नील आणि या सामन्यासाठी पंच म्हणून योगेश घासे आणि प्रतीक पाटील असे अनुभवी पंच आहेत आमच्या ह्या पिगोंडे विभागातील नागोटने पंच क्रोशीतील। पहिला षटक घेऊन येतो अलिबाग संघाकडून, आपला प्रतिनिधी पाठवा, अलिबाग संघाचा 12 प्रतिनिधी। सामना सुरू करा पंच, जरा थांबा थांबा पंच, दोन सेकंड। थांबा दोन मिनिट, जरा सेटअप चालू आहे युट्यूबचा। पंच सामना सुरू करावा, आई इलेवन डेरेवली विरुद्ध अलिबाग ह्या दोन्ही संघादरम्यान हा सामना या मैदानावर रंगत आहे। ज्वाला नागोटण्याची लिस्ट कृपया आमच्याकडे पाठवा, या ठिकाणी कोणी डिस्टर्ब करू नका प्लीज। आणि या पहिल्याच चेंडूवर हल्ला, दरम्यान चेंडू लॉंग ऑन त्या दिशेने, दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या नमुना पेश केला या क्षेत्ररक्षकाने आणि मात्र चौकार वाचवण्यामध्ये यशस्वी। धावसंख्या होती ती 2। चार षटकांचा सामना, अक्षय चांगली गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूवर चांगली सफलता मिळण्याची संधी होत असताना परंतु निष्फळ ठरल्या आणि दरम्यान हा फाईन लेग बाउंड्रीच्या वरून षटकार, 6 धावांचं संघाचं आणि स्वतःच्या खात्यामध्ये योगदान। धन्यवाद डीजे। धाव संख्या होते, अक्षय राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय, पुन्हा एकदा फुलटा चेंडू, फुल टॉस पैती होते आणि पुन्हा 6 धावांचं योगदान संघाच्या आणि वैयक्तिक खात्यामध्ये, सुंदर असा स्ट्रोक। धन्यवाद डीजे। धाव संख्या होते 14, महागडा षटक म्हणता येईल, पॉवर प्लेचा षटक पुरेपूर फायदा घेत आहेत। फुलटॉस चेंडूचा फुलटॉस समाचार घेतो हा फलंदाज, खास करून सुमित यांनी या आपल्या खेळामध्ये 2 षटकार आणि 2 धावा अशा एकूण 14 धावा वैयक्तिक नावावर आहेत आणि संघाच्या धाव फलकावर सुद्धा सुंदर प्रदर्शन। आता मात्र
पूर्ण क्षेत्ररक्षण खडबडून जागा झालाय, परंतु गोलंदाजी तशी सुंदर म्हणता येणार नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतो हा फलंदाज अलिबाग संघाचा सुमित अलिबाग मात्रोली डेरवली संघाचा, माफ करा, आणि पुन्हा एकदा अक्षय राईट आर्म लावून द विकेट, सुंदर ड्राईव्ह, पुन्हा लॉंग ऑन बाउंड्रीच्या वरून षटकार। सुमित हा पारगाव संघाचा एक धुवाधार एक्का आहे, हुकमाचा एक्का आहे आणि त्याचा ह्या विभागात नव्हे तर ह्या रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्याचं नाव आहे फलंदाजीच्या क्षेत्रामधून क्रिकेटच्या माध्यमातून। आणि आज त्याचा खेळाचं प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळतं हे आमच्या विलसेच्या मैदानावर। निश्चित आम्ही सर्व भाग्यवंत आहोत, सर्व क्रिकेट प्रेमी, आणि सुंदर असा साजेसा खेळ करतोय, त्याच्या खेळाला पोषक असं जसं त्याचं नाव आहे त्याप्रमाणेच हा फलंदाजी करतोय आपल्या संघातून खेळताना। आई इलेव्हन डेरवली संघाकडून पुढचा चेंडे घेऊन अक्षय आणि हा कव्हरच्या वरून झेल हवेमध्ये आणि झेल हातातून सुटकला आणि पुन्हा जीवदान। आणि अशा तऱ्हेने ह्या ओव्हर थ्रोच्या स्वरूपात दोन धाव मिळतात ह्या डेरवली संघाला, धावसंख्या दोन ने वाढते, धावसंख्या होते 24 बिनबाद डेरवली। आणि त्याच्या सोबत आहे सहकारी सुमित्याचा हा स्वप्नील कांबळे आहे। स्वप्नील कांबळे हा टाउनशिप मध्ये रहिवासी असताना आपल्या खेळाच्या आपल्या नोकरी निमित्त बाहेर गावी असल्यामुळे आज पुन्हा एकदा त्याचा खेळाचं प्रदर्शन आम्हाला ह्या संपूर्ण क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हा चांगला स्फोटक विस्फोटक विध्वंसक असा फलंदाज आहे ज्याचा खेळ ह्या सर्व ह्या पंचक्रोशीतील ह्या विभागातील सर्व क्रिकेट प्रेमींनी पाहिला आहे। आणि आज पुन्हा तो आमच्या या वेलसेच्या या मैदानावर खेळपट्टीवर आहे पाय रोवून आपल्या ह्या आई इलेव्हन डेरवली संघाकडून खेळताना। राईट हँडेड बॅट्समन आहे हा आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आले तो सुचित अलिबाग मातोळी संघाकडून। धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बिनबाद 24। व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या क्रिकेटच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करत आहेत। आणि पुन्हा बोलतोय सामन्याकडे जिथे सामना चालू आहे तो आई इलेव्हन डेरवली आणि अलिबाग मातोळी या दोन्ही बलाढ्य संघादरम्यान। आणि पुन्हा जोरदार हल्ला केला चेंडूवर आणि चेंडूला दाखवली सीमारेषाबाहेर 6 धावांसाठी। स्वप्नीने 6 धावांनी आपलं खातं खोलले हा स्फोटक विस्फोटक विध्वंसक असा फलंदाज आहे ज्याचं नाव या संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या क्रिकेटच्या विश्वातून गाजत आहे। आणि त्याचा प्रत्युत्तर दाखवलं षटकाच्या रूपाने आपलं खाता खोलला आणि पुन्हा त्या चेंडू बॅट आणि पॅटच्या मध्ये दरम्यान बाद होतोय स्वप्नील तंबूचा रस्ता दाखवला दुसऱ्या चेंडूवर। पहिला धक्का 30 या धावसंख्येवर दिलाय तो आई इलेव्हन डेरवली संघाला सुचितने आपल्या दुसऱ्या चेंडूवर आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये आणि एक पहिली सफलता मिळवली आहे 30 या धावसंख्येवर। विजय बालाजी रतनबुवा ओपन चॅम्पियनशिपचा हा गतविजेता आहे आणि आज तो आज आमच्या वेलसेच्या मैदानावर दिसत आहे तो डेरवली संघातून खेळताना फलंदाजीच्या स्वरूपामध्ये काय करतोय बघूया। निश्चितच चांगलं खेळाचं त्याचं प्रदर्शन आहे या विभागामध्ये या जिल्ह्यामध्ये या पंचक्रोशीत नव्हे तर तालुक्यात त्याचं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून फलंदाजी गोलंदाजी अष्टपैलू असा खेळाडू आहे। आणि पंचांकडून गाठ घेतोय पंच आहेत ते योगेश घासे आणि प्रतीक पाटील। गोलंदाजी करतोय तो सुचित हा अलिबाग मातोळी संघाकडून राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय आमच्या पॅन्डॉल एंड कडून पुन्हा खेळण्यासाठी तयार बघूया। हा दिशाहीन चेंडू कदाचित
पंचांचा स्वैर असा इशारा, एक धावेची शिक्षा ठोठावली ती सूचित याच्या। शशिकांत पाटील यांनी पॅनल मध्ये यावं। शशिकांत पाटील पुन्हा एकदा सूचित, राईट आर्म राउंड द विकेट, मारा करते पंचांना पार केले फुलटो चेंडू, बॅट अँड बॅटच्या मध्ये सुंदररित्या खेळून काढला चेंडू, जाते सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी। धाव संख्या होते 35 चौकाराच्या सहाय्याने, चार धावांनी खाता खोलले ते विजय यांनी। आणि पुन्हा एकदा सुमित टू विजय, हो हो सुंदर चेंडू, गुड लेन स्पॉट उचलला चेंडू, मधल्या टिकून जाणारा पंच थोडेसे अचंबित, परंतु आपल्या निर्णयाचे ठाम जोरदार अपील होत, दरम्यान हा निर्धाव चेंडू सुंदर टाकला तो सुमित याने आपल्या या षटकामध्ये। सुचित पुन्हा 10-12 पावलांचे रनअप आहे, जोरदार अटॅक, थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जात आहे सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्रक्षक पाठलाग करतो आणि चेंडूनी सीमारेषा पार, चार धावांचं योगदान संघाच्या वैयक्तिक खात्यामध्ये, धाव संख्या झाली ती। हॅलो गणेश जी, एक मिनिट गणेश, आताच आमच्या क्रीडा रसिकांमध्ये ज्यांचं आगमन झाले क्रिकेट आणि कबड्डीमध्ये वर्चस्व चांगल्या प्रकारे आहे कोरेगावचे, आणि ज्यांनी इथे नागोटना कबड्डी असोसिएशनशी एक रोपटं लावलं आणि त्याचं वृक्षात रूपांतर केले असे पंकजी जौके, आम्ही आपल्याला आमंत्रित करतो आमच्या सामान्य कक्षामध्ये बसावं, धन्यवाद। पुन्हा एकदा कॉमेंट्रीकडे संतोष ताडकर, पुन्हा एकदा हवेमध्ये झेल आणि झेल बाद आणि दुसरा धक्का दिलाय तो 39 धाव संख्येवर आई 11 डेरवली संघाला। नवीन फलंदाज चेतन आणि या ठिकाणी पंकज जौके यांचं आगमन झालंय। हा सुद्धा आमच्या या विभागातील पेन तालुक्यातील नवीन पंचक्रोशीतील क्रिकेट च्या विषयामध्ये अष्टपैलू असे व्यक्तिमत्व आहे, कबड्डी क्रिकेट आणि कोणत्याही बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा असू दे असं त्याचं योगदान आहे, स्वागत त्याचं या मंचावर, या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या क्रिकेटच्या या मंचावर, धन्यवाद पंकज जौके। धावसंख्या झाले 41 2-39 पुन्हा एकदा लॅसित मलिंगाच्या शैलीप्रमाणे हा गोलंदाजी करतोय, हा गोलंदाज सुनील लॅसित मलिंगा, तशाच प्रकारचे ऍक्शन आहे गोलंदाजीची आणि आज त्याची पुनरावृत्ती होते आमच्या मैदानावर सुनीलच्या या गोलंदाजच्या रूपानं, ऍक्शन सुद्धा तशीच आहे। फुलटॉस चेंडू हवेमध्ये आहे, लॉंग ऑन च्या मध्ये झेल, झेल खाली क्षेत्राशी मौजूद आणि झेल सुटल्या दरम्यान जीवदान, चांगली संधी आली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही या क्षेत्ररक्षकाला, थोडस गचाळ क्षेत्ररक्षक नमुना या ठिकाणी पेश केलाय आणि धाव संख्या झाली ती 40। स्कोर 41। पुन्हा एकदा सुनील हवेमध्ये आहे, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू उसळी घेणार आणि दरम्यान हा चौकार, धाव संख्या झाली 45। पुन्हा एकदा सुनील राईट आर्म राउंड द विकेट, चेंडू परफेक्ट आपल्या बॅटवर घेतला आणि चेंडू ढकलला तो फाइंड लेग बाउंड्रीच्या दिशेने, दरम्यान एकच धावेर समाधान मानावं लागतं या दोन्ही फलंदाजांना, धाव संख्या होते 45। चांगला सुंदर असा ट्रोक या ठिकाणी लॉंग ऑनला, चांगला क्षेत्ररक्षण तितका सुंदर असा थ्रो, धाव संख्या झाली ती 47।
आई इलेवन डेरेवली संघाकडून हा गोलंदाजी करतोय. राईट आर्म राउंड द विकेट मारा करतोय सुनील. पुन्हा चेंडूने बॅटची कडेकडे चेंडू जाते बॉडी लाईनच्या दिशेने. दरम्यान हा चौकार होणार या तीन मात्र शंकात नाही. दरम्यान चार धावांचं योगदान संघाच्या वैयक्तिक खात्यामध्ये. आणि हा सुमित पुन्हा एकदा आपल्या संघाच्या धाव संख्या फलकावर 51 धावा लागलेल्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन आई इलेवन डेरेवली संघाचं. आणि अजूनही काही षटक बाकी आहे, चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळतो या मैदानावर. आई इलेवन डेरेवली संघाकडून फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज आणि आता मात्र काहीशी कुजबुज, काहीस कानमंत्र, काहीस प्लॅनिंग, काही व्यूहरचना म्हणावी लागेल असंच चित्र दिसत आहे मैदानावर. अलिबाग म्हातोळी संघाच्या संघनायक आणि सहकारी यांच्याकडून पाहायला मिळत आहे. कृपया वेळ वाया घालवू नये, वेळेचं गांभीर्य राखा, आम्हाला सहकार्य करा. अजूनही आपल्याला काही सामने षटकातील खेळवायचे त्या आजच्या दिवसातील. आणि आता गोलंदाजीचा भार सोपवला येतो अल्पेश याच्याकडे. म्हातोळी संघाचा हा गोलंदाज आणि स्ट्राईकला आहे तो चेतन. सुमित डोंगरे एक नाव आहे या रायगड जिल्ह्यामध्ये क्रिकेट विषयामध्ये. सुंदर ड्राईव्ह, सुंदर स्ट्रोक, लाजवाब बाउंड्री लाईन की ओर चार रन के लिए. सुंदर असा या क्रिकेटच्या माध्यमातून सैन्या धुले आणि प्रल्हाद पारंगे, गोरखनाथ पारंगे या सर्व मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे चांगलं गीत असं या ठिकाणी रेकॉर्ड केलं आहे. त्याचा आवाज मध्येच आपल्याला ऐकायला मिळत आहे सुंदर. आणि पुन्हा राईट आर्म राउंड द विकेट मारा करतोय सुनील. अल्पेश पुन्हा स्ट्राईकला चेतन, नॉन स्ट्राईकला सुमित. सुमित हा सलामीचा फलंदाज आहे आणि तो चांगला नावाजलेला बॅट्समन आहे या पंचक्रोशी मध्ये. आणि पुन्हा हवेमध्ये चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने सुरक्षित आहे. झेल होतोय की नाही परंतु चार धावा मिळतात या दोन्ही फलंदाजांना, खास करून चेतनला. धाव संख्या होते 59 फॉर टू लॉस. आई इलेवन डेरेवली शेवटचा षटक मैदानात टाकतोय. पुन्हा ओरपीच हवेमध्ये लॉंग ऑन ला उत्तुंग असा हवेमध्ये झेल आहे. झेल खाली दोन क्षेत्राचे मोजणी कोणती चूक न करता तंबूचा रस्ता दाखवला तो चेतन याला. तीन बाद 59 नवीन फलंदाज सिद्धार्थ. स्ट्राईकला सुमित आणि त्याला साथ देण्यासाठी आता आले तो सिद्धार्थ. आई इलेवन डेरेवली संघाकडून खेळताना आणि शेवटचा षटक चालू आहे. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या झाली ती 59. पुढचा चेंडू राईट आर्म राउंड द विकेट. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्रक्षक. दरम्यान हा सुद्धा गचाळ क्षेत्र. दरम्यान दोन धावा घेण्यामध्ये रोखू शकत नाही या दोन्ही फलंदाजांना. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट ह्या दोन्ही फलंदाजाच. धाव संख्या होते 61 तीन बाद 61 डेरवली.
षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अल्पेश आपल्या बॉलिंग मार्ककडे रवाना. राईट राउंड द विकेट पंचांना पार केले, चेंडू टाकलाय दरम्यान, चेंडू सुंदर असा गुड लेंथ पाडून काही संपर्क नाही बॉल आणि बॅटचा, दरम्यान निर्धाव चेंडू हा षटकातील पहिला. कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये डिस्टर्ब करू नका, सर्वांना विनंती आहे, आपल्या भावना आम्ही समजू शकतो. दरम्यान पुन्हा हा शेवटचा चेंडू घेऊन षटकातील आणि हा इनिंग्स मधील अल्पेश हवेमध्ये पुन्हा हा उतुंग असा षटकार. सहा धावांचं योगदान संघाच्या निवैते खात्यामध्ये, धाव संख्या झाली. चार षटकामध्ये एकूण 67 धावा काढल्यात आणि 68 धावांचा डोंगर रचलाय तो डेरावळी संघानं ते अलिबाग मातोळी संघाला. चांगलं खेळाचं प्रदर्शन केलं ह्या फलंदाजांनी, खास करून सुमित याने, ज्याचं नाव आहे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये होतकरी खेळाडू आहे भविष्यातील. धन्यवाद डीजे, सामना सुरू करा. पंचा चार षटकामध्ये 68 धावांचं आव्हान ठेवले, 3 विकेटच्या मोबदल्यात आणि सुमिता वैयक्तिक 42 धावसंख्येवर नाबाद खेळाचं प्रदर्शन केलं आपल्या संघासाठी खेळताना डेरावळी संघाकडून. आणि आता त्याला प्रत्युत्तर देताना कितपर्यंत मजल मारत आहेत त्या अलिबाग मातोळी संघाचे हे फलंदाज. प्रत्येक षटकामध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. धीरज धीरज दोन वर्षापूर्वी ह्या आमच्याच मैदानावर ह्या आमच्या विलसेत गावातील होतकर असा खेळाडू स्वर्गीय प्रशांत याच्या स्मृतिप्रित्यर्थ, ज्याचं नाव या रायगड जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य करत असं खेळाचं प्रदर्शन होतं आणि तो आमचा हिरा या जाकमाता विश्व संघाचा काळाने हिरावून नेला आणि त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी 2 वर्षापूर्वी 50,000 रुपयाचं क्रिकेटचं आयोजन केलं होतं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा भव्य अशा 1,00,000 स्वरूपात या ठिकाणी क्रिकेटचं आयोजन केले ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोहाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आणि त्याचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय तो संपूर्ण क्रिकेट विश्वातून या जिल्ह्यातून आपल्या रायगडच्या आणि चांगल्या बलाढ्याच्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवून आम्हाला उपकृत केलं. सर्व संघांचं, सर्व क्रिकेट प्रेमींचं, व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोहा आणि वेलसेच्या या मैदानावर सहर्ष स्वागत करीत आहेत आणि पुन्हा घेऊन जातोय मैदानावर ज्या ठिकाणी सामना सुरू आहे तो अलिबाग आणि डेरावळी या दोन्ही संघात. दरम्यान डेरावळी संघानं चार षटकामध्ये आपल्या 3 विकेटच्या मोबदल्यात 68 धावांचं आव्हान ठेवलंय आणि त्यामध्ये सुमित हा क्रिकेटचा बादशाह आहे. त्यांनी वैयक्तिक आपल्या 42 धावांची नॉट आउट खेळाचं प्रदर्शन करताना चांगली भरीव कामगिरी केली आहे आपल्या संघासाठी.
आणि आता त्याला काय प्रत्युत्तर देतोय ते बघूया. आता अलिबाग माथुरी संघाचे दोन्ही फलंदाज स्ट्राईकला आहे. तो स्ट्राईकला अक्षय मात्रे आणि नॉन स्ट्राईकला अक्षय पाटील दोन्ही अक्षय आहेत. नावात सुद्धा अक्षय आहे आणि आता खेळामध्ये काय करत आहेत बघूया. या 68 धावांचा पल्ला पार करत असताना या मैदानावर पहिले षटक घेऊन आले तो विजय राईट आर्म ओवर द विकेट मारा करतोय. सुंदर चेंडू आणि चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुंदर. चार धावा वाचवण्यामध्ये यशस्वी. एक धावीने खातं खोललंय अक्षय म्हात्रे याने आणि आता ट्राईकला जातोय तो अक्षय पाटील. थोडस परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये. एक धावीने खातं खोलले आपलं वैयक्तिक आणि संघाचं अक्षय म्हात्रे याने आणि आता सामना करतोय अक्षय पाटील तो विजय याच्या चेंडूचा. पंचांना पार केले चेंडू हा नो बॉल केले पंचन योगेश घासे यांनी. एक धावेची शिक्षा ठोठवली चेंडूला. दरम्यान हा फ्री हिटचा सिग्नल दिलाय आमच्या पंचांनी. जे अनुभवी पंच आहेत जानेवाने पंच आहेत आणि ह्या सामन्यासाठी संपूर्ण पंचांची धुरा सोपवली ते आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आयोजकांनी. आणि हा पुन्हा एकदा स्वैर मारा पंचांचा इशारा. धावसंख्या होते 3. पुन्हा एकदा फ्री हिट. विजय हो जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आणि धावसंख्येत कोणता बदल नाही. धावसंख्या स्थिर आहे मात्र 3. 68 धावांचा पाठलाग करताना ह्या आमच्या वेलसेच्या भव्य दिव्य अशा मैदानावर मैदान सजलेलं आहे. चौफे झेंडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फडकत असताना हा सामना रंगला येतो हे आमच्या मैदानावर आहे. पुन्हा हवेमध्ये आणि आता मात्र चांगली सफलतेच्या शोधामध्ये आहे स्वतः गोलंदाजांनी. सुंदर झेल आणि पहिला करारा झटका. गोलंदाज विजय डेरवळी संघाचा टिचून गोलंदाजी करतोय. ओहो पुन्हा एकदा तशाच प्रकारे परंतु आता मात्र सापळा रचलेला आणि पुन्हा एकदा सफलता. क्या बात आहे. कमलपाडा नाणे पिके शेटिया
पुनः त्या जीवदान आणि आता हे जीवदान मात्र महागात पडेल की काय बघूया। त्याचा चित्र समोरच आहे। अजून चार षटकांचा खेल बाकी आहे मैदानावर। 68 धावांचा हा पाल्ला पार करत असताना पुन्हा एकदा चांगले जीवदान मिळाले ते या फलंदाजाला। धाव संख्या होते ती मात्र 6। पुन्हा एकदा विजय षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पंचांना पार केले। राईट आर्म ओवर द विकेट मारा परंतु हा चेंडू सुंदर चेंडू आणि अशा तऱ्हेने षटकाची समाप्ती। पहिला षटक कमलपाडा कमलपाडा आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। प्रतिस्पर्धी संघ आंबेघर इथे उपलब्ध झालेला आहे। कृपया आम्हाला सहकार्य करा। कमलपाडा लवकरात लवकर या खेळ संपलाय। तुम्हाला अनाउन्समेंट पुन्हा आम्ही तिसऱ्यांदा करत आहोत। कमलपाडा विरुद्ध आंबेघर यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे। नाणेफेकीसाठी यावं 1-6 पहिलं षटक टाकून झालेलं आहे। 68 धावांचा पाठलाग करत असताना नवीन गोलंदाज आहे तो कृपया स्टेजवर शांतता पाळा। विनंती आहे युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह जगाच्या कानाकोपऱ्यात आपला ह्या वेळेत गावाचाच नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून हे आयोजन केलं आहे त्याचा थेट प्रेक्षक जात आहे म्हणून कृपया शांतता पाळा। व्यासपीठावर नम्र विनंती। धन्यवाद। या ठिकाणी ज्वाला नागोटे संघाचा राजेश हा सुद्धा चांगला आमच्या विभागातील क्रिकेटर आहे त्यांना विनंती करतो की राजेश पिंपळे यांनी व्यासपीठावर येऊन बसावं। आपलं हार्दिक स्वागत आहे राजेश पिंपळे। चला पंच सामना चालू करा। पहिला षटका अखेर धाव संख्या झाली ती 1-6। चार षटकामध्ये 68 धावांचं आव्हान पेलताना ही जोडी मैदानात रवाना सज्ज आहे। अलिबाग माथुरी संघाची स्ट्राईकला आहे तो अक्षय म्हात्रे। नॉन स्ट्राईकला गौरव। कृपया शांतता पाळा समोर जे बसलेत। पुन्हा एकदा सुंदर असा ट्रोक षटकाराच्या स्वरूपात। जाकमता वेलचे संघाचे प्लेयर संपर्कात या सर्वांच्या। जाकमता क्रिकेट संघ प्लेयर धन्यवाद। डीजे धाव संख्या झाली 12। पहिल्या चेंडूवर 6 धावा ठोठावल्या त्या सिद्धांत याच्या आणि त्या सिद्ध झालाय तो मात्र अक्षय म्हात्रे। पुन्हा एकदा क्लीन बोल्ट एसटी उघडून काढली पुढच्या चेंडूवर सुंदर गोलंदाजी लाजवाब। धन्यवाद डीजे। आता तो चेंडू टाकला होता सिद्धांत याने तो चेंडू हवे स्विंग झाला चेंडू राजा बरोबर। आता हा नाणेफेकीचा कौल जो होत आहे कृपया क्रीडारेखासाठी ज्वाला नागोटणे आणि कमलपाडा यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल होत आहे याची नोंद घ्यावी। हा सामना संपल्यानंतर चालू यांच्यामध्ये सामना होणार आहे अर्थात ज्वाला नागोटणे वर्सेस कमलपाडा। धन्यवाद। पुन्हा एकदा सिद्धांत आपल्या बॉलिंग मार्क कडे जावा राईट आर्म ओवर द विकेट मारा करतोय आमच्या पेंडोल एंड कडून स्ट्राइक लाही तो मनोज। पुण्य जोरदार प्रहार 6 धावांचं योगदान संघाच्या नैतिक खात्यामध्ये। लाजवाब स्ट्रोक करारा स्ट्रोक मेगा मेगा सिक्स। धाव संख्या झाली 18 या 6 धावांच्या षटकाराच्या रूपानं। 68 धावांचा पाठलाग करत असताना ही मैदानात जोडी सज्ज आणि मनोज यांनी 6 धावांनी खातं खोललंय। शांतता पाळा कृपया। एक विनंती आहे या कॉमेंट्री बॉक्सची काही मर्यादा असतो नियम असतात आणि आपलं एक पुन्हा एकदा जोरदार प्रहार 6 धावांचं योगदान।
धाव संख्या होते 24, 2-24 मातोले अलिबाग संघाची। डेरवली संघाचा 68 धावांचा पाठलाग करत असताना महागडा साबित होतो हा गोलंदाज सिद्धांत। त्याच्या षटकामध्ये त्यांनी एक सफलता मिळवली आणि 3 षटकार खेचले ते ह्या फलंदाजाने। खास करून मातोलीच्या एका चांगला खेळाचा प्रदर्शन होता या मैदानावर। पुरेपूर फायदा घेते आपल्या कमजोर गोलंदाजीचा। शैलेश शेलार नवनिर्वाचित सदस्य कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसा। कमलपाडा आपल्याला विनंती करण्यात येते 11 खेळाडूंची लिस्ट द्या। ज्वाला टीमनी 11 खेळाडूंची नावांची लिस्ट द्या। स्वैर मारा पुन्हा पंचाने एक धावेची शिक्षा ठोठावली याचा सिद्धांत याचा आणि धाव संख्येत वाढ। धाव संख्या होते 25, 2-25 मातोले अलिबाग। पुन्हा एकदा बॉल आणि बॅटचा संपर्क नाही, गुडलेन स्पॉटवर चेंडू होता, लॉग स्टिकच्या बाहेरून जाणार काही समजलं नाही। दरम्यान हा निर्धाव चेंडू सिद्धांत याचा। धाव संख्या मात्र स्थिर आहे ती 25, 2-25 मात्रोले अलिबाग। पुन्हा एकदा सिद्धांत राईट आर्म फोर द विकेट मारा करतो आणि हा पुन्हा हवेमध्ये आहे, लॉन्ग ऑन बाउंड्रीच्या वरून जातोय। दोघेच 6 धावांचं योगदान। धन्यवाद डीजे बाबुरावाला आणि सुंदर असा षटकार खेचला आणि 6 धावांची पुन्हा भर संघाच्या खात्यामध्ये आणि धाव संख्या झाली ती 2-31। 68 धावांचा पाठलाग पार करत असताना 2 षटकामध्ये आणि आता मात्र गोलंदाजी धुरा घेतली स्वप्नील कांबळे आणि आपल्या हातामध्ये अष्टपैलू असा खेळाचं त्याचं प्रदर्शन आहे। आणि आता काय करतोय, जादूच काहीतरी करावं लागेल आपल्या ह्या गोलंदाजीमध्ये त्याला, हा जर आपल्याला सामना वाचवायचा असेल तर। आणि निश्चितच अशाच अपेक्षेने त्यांनी आपलं हे 3rd षटक आपल्याकडे राखून ठेवलं असावं असं मला वाटतं या ठिकाणी। ह्या सामन्याचं रंगरूप बघता सध्याचा आढावा घेत असताना आणि 31 धावा झाल्या 2 षटकामध्ये अजूनही 37। आत्ताच्या क्रीडारसिकामध्ये एका मान्यवर व्यक्तीचं आगमन होत आहे आणि आम्ही उत्सुकृत स्वागत करत आहोत त्यांचं। रोहा मनसे तालुका उपाध्यक्ष सन्माननीय। पुन्हा चेंडू जात आहे बॉन्डलाइनच्या दिशेने, एक धाव तर घेतली। शुभमजी देसाई आपण व्यासपीठावर बसावं, शेलार आपण पण बसावं, नवनिर्वाचित विधायक आता आपण सुद्धा। शुभम देसाई आपलं मनपूर्वक स्वागत। धाव संख्या होते 32 ह्या एक धाव्याच्या सहाय्याने आणि पुन्हा आपला अक्षय स्वप्नील कांबळे आपल्या बॉलिंग मार्ककडे रवाना। राईट आर्म वर द विकेट मारा करते आमच्या पॅंडल एड कडून। भव्य दिव्य असं सजलेले मैदान, खचाखच भरलेले पब्लिकनी स्टेडियम आणि त्यामध्ये या मैदानावर क्रिकेटची मजा लुटताना सर्व क्रिकेट प्रेमी आणि क्रीडा रसिक। हा चेंडू गोरखनाथ पारंगे आमच्या संपर्कात या, माईक कट्ट्याच्या संपर्कात या। गोरखनाथ पारंगे पंचांचा इशारा स्वैर। धाव संख्या होती 33 अनुभवी पंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच परीक्षा पास झालेले आमचे विनायकजी वारगे, भालचंद्र पारंगे, योगेश घासे, प्रतीक पाटील असे नावा दिले पंच आम्हाला लाभले त्या सामन्यासाठी। आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार, लाजवाब ट्रॉप 6 धावांसाठी। धन्यवाद डीजे। आताच आमच्या या व्यासपीठावर रसिक नवे कार्यकर्ते नवे तर मनसेचे रोहा तालुका उपाध्यक्ष सन्माननीय शुभमजी देसाई यांचं आगमन झाले आणि आमचं या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं स्वागत करत आहोत आणि आयोजकांच्या वतीनं गोरखनाथ पारंगे एक गुलदस्ता देऊन आपण स्वीकार करावा। आता टाळ्या वाजवा, खूप गोंधळ करता माझ्या क्रिकेटच्या मंचावर। क्या बात आहे, सुपर 39। आणि पुन्हा जोरदार प्रहार, जोरदार ट्रोक, 6 धावांचं योगदान।
आणि 9 चेंडू मध्ये 23 धावांची अजून आवश्यकता आहे. एसएमचे स्कोर रिपोर्टर आणि आमच्या साइड स्क्रीनचे YouTubeचं थेट प्रक्षेपण चालू आहे त्यांच्या माध्यमातून दिसत आहे आणि नीरजचे पारंगे आम्हाला सांगत आहेत या ठिकाणी 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली आज 45 आणि आज मातोळी संघ खेळतो या मैदानावर. तो ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री प्रल्हादजी पारंगे यांच्या सासरवाड्यातून ही टीम आलेली आहे असं या ठिकाणी आम्हाला सूचित करण्यात आलेले. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आणि सामना हा रोमांचकारी होणार यातील मात्र शंका नाही. 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. अजूनही मैदानावर गौरव मनोज आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार हेल्मेटला. गौरव यांनी आपल्या खेळामध्ये आतापर्यंत जेवढे चेंडू खेळलेत तेवढे सर्व षटकार रूपाने मनोजने माफ करा मनोज याने 6 षटकार 6 चेंडूचा सामना केला आणि 6 षटकार मारले. कोणत्याही प्रकारचं सिंगल डबल ट्रिपल असं काहीच पृथक्करण नाहीये. 6 षटकार 6 चेंडूंचा सामना केला 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असे आमचे स्कोर रिपोर्टर नीरज पारंगी सांगत आहेत. आठ चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 8 × 2 = 16 एका चांगल्या 3 स्ट्रोकची गरज आहे असं सांगायला हरकत नाही कारण फलंदाजी खूप भरलेली आहे. मोहर फुटला आंब्याला या मोसम मध्ये आमच्या क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजीला सुद्धा मोहर फुटलाय मनोजाच्या. ओहो आणि जे आता जे षटकाराचा पाऊस पाडला त्या षटकासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आयोजक श्री प्रल्हादजी पारंगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे खास सासरवाडीच्या ह्या गुणी खेळाडूसाठी. सामना सामना ते घेऊन जायचे. कॉंग्रॅच्युलेशन मनोज पुन्हा एकदा स्वप्नील आणि पुन्हा जोरदार प्रहार. सहा धावा धावसंख्या झाले. ५७ धावसंख्या झाली आहे आणि अजूनही 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. करारा मुकाबला होऊ सकता है आखरी ओव्हर में. 68 धावांचा पल्ला पार करत असताना मनोज यांनी मात्र स्फोटक फलंदाजी केले परंतु आमचं हे मैदान सुद्धा इतकं प्रशस्त आहे सजलेलं आहे. षटकार मारा चौकार मारा कुठेही चेंडू गहाल होणार नाही अशा प्रकारचा हा लाभलेला मैदान आम्हाला उपलब्ध करून दिले या ग्रामस्थांच्या माध्यमातून ह्या आमच्या सर्व क्रिकेट प्रेमींना. आता 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. चेतन शेवटचा चटक घेऊन मैदानामध्ये 68 धावांचा पल्ला पार करत असताना खूपच स्फोटक विध्वंसक धुवाधार फलंदाजीचं प्रदर्शन केलंय ते या ठिकाणी मनोज यांनी गौरव यांनी. गौरव हा एक धावसंख्येवर खेळतोय तर मनोज हा षटकारानेच आपला चेंडूचा सामना करतोय. एकटाच खिंड लढवतोय बाजी प्रभू प्रमाणे हा लढवाई आहे योद्धा आहे हा मातोळी संघाचा आणि शर्तीने खिंड लढवतोय या मैदानावर. 68 धावांचा डोंगर पार करत असताना या आमच्या वेलसेच्या मैदानावर 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. रायडम ओवर द विकेट मारा करते फुल टॉस चेंडू स्ट्रेट ड्राइव दरम्यान चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दरम्यान धावसंख्या होती ती 59 धावसंख्या होते. ५ चेंडू 9 धावा
धाव संख्या 59 68 धावांचा पाठलाग करत असताना गौरव आहे स्ट्राइकला. पुन्हा जोरदार प्रहार आणि दरम्यान पुन्हा एकदा चौकार. धाव संख्या 63 अजूनही 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण. ह्या सामन्याचं रंगतदार सामना रोमांचकारी सामना. यामध्ये मनुजाचे षटकार हे टर्निंग पॉइंट आहेत नक्कीच या विजयाच्या साठी. पुन्हा एकदा एक धाव घेण्यामध्ये यशस्वी, दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र धोका होऊ शकतो आणि मात्र बाद नागी टाकले. चौपन्न धाव संख्या झाले. अजून 4 धावांची आवश्यकता आहे. ते 3 चेंडू मध्ये धाव संख्या झाली आहे. 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. रोमांचकारी सामना रंगतदार सामना आणि दरम्यान स्लिप मध्ये झेल झाला असता परंतु निष्फल आणि अचूक पिक आणि आता मात्र धक्का धक्का करारा मुकाबला हो सकता है. यहाँ पर अभी मजा आएगा इस मैदान पर हमारे. दोन चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. धाव संख्या झाली 64. डेरेवली संघाचे 3 विकेट गेले आहेत आणि मातुली संघाचे 4 विकेट गेले आहेत. 4 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 4 धावा कंपल्सरी. हा जर सामना मातुली संघाला जिंकायचा असेल तर 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. मगाशी एक नामी संधी आली होती ती थोडीशी चूक केली त्या ठिकाणी मनोज यांनी आणि एक तिथेच आपल्याला नतमस्तक होवलं. आपल्याकडे चांगली शैली होती, चांगला खेळाचं प्रदर्शन, चांगल्या प्रकारे खेळ चालत असताना नामुष्कीची वेळ आज या ठिकाणी आली असं म्हणायला हरकत नाही. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. माझा आवाज दोन्ही संघाच्या संघनायकाकडे पोहोचण्याची लक्षता घ्यावी. मातुली संघाला हा जर सामना जिंकायचा असेल तर 4 धावांची आवश्यकता आहे. डेरेवली संघाचे 3 विकेट गेलेत, मातुली संघाचे 4 विकेट गेलेत आणि अजूनही मैदानात जोडी सज्ज आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. करारा मुकाबला, रोमांचकारी सामना, खूप सुंदर. आजच्या दिवसातील हा पहिलाच सामना आहे. खूप सुंदर एका निर्णायक क्षणाला हा सामना येऊन ठेपलाय आणि विजयाचा कौल कोणाच्या बाजूने लागतोय ते बघूया. थोड्याच वेळात या ठिकाणी आमच्या मैदानावर चित्र स्पष्ट होणार आहे. पुन्हा राईट मध्ये विकेट फुलटा चेंडू, चेंडू आहे लॉंग ऑफ दिशेने. एक धाव ते घेतली, दुसरी करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव आणि आता मात्र धोका काय होते बघूया. आणि चेंडू चांगली पुन्हा संधी आली होती पण संधीचं सोनं करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज. आणि आता एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. अभी भी यहाँ पे निकाल लग सकता था इस मैच का लेकिन वो मौका हाथ से खो चुके हैं. यहाँ पर गेंदबाज है खास करके चेतन. कल के मैच में ऐसा हुआ था. यहाँ पर एक ऐसा ही मौका था जहाँ पे अंबेकर और कामोटी के बीच में मैच चल रहा था. ऐसे ही हालात में एक मैच आया यहाँ पर.
मात्रवली और डेरावली के बीच में एक चेंडू आणि एक चेंडू दोन धावांची आवश्यकता आहे। मात्रवली संघाच्या दोन्ही संघ सहकार्यांनी फलंदाजी लक्षात घ्यायचे, एक चेंडू दोन धावांची गरज आहे। दोन्ही फलंदाजांना सूचना आहे, एक चेंडू दोन धावांची आवश्यकता आहे आपल्याला सामना जिंकायचा असेल तर। खूप सुंदर प्रदर्शन खेळाचं, दोन्ही खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलेले हवेमध्ये आहे आणि आता मात्र हवेमध्ये काय होतंय बघूया। कोणत्याही प्रकारचा कॉल नाही आणि आता बात क्या बात है, कॉन्ग्रेचुलेशन डेरेवली संघ, दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। आणि यानंतरचे सूत्र संचालन करतील श्री पुंडलिक ताडकर। सुमित जी डोंगरे इकडे यायचंय। कम ऑन यू टेक युअर प्राइज, कॉन्ग्रेचुलेशन सुमित साठी। आम्ही आपल्याला आपल्या नावाची उद्घोषणा करत आहोत। सुमित डोंगरे इकडे यायचंय।